महिने झाले आयुक्त सरांनी हे तुमच्याकडे पाठवून 3 महिने झाले, तुम्ही आज तक तुम्ही कुठले सभेत हा विषय आणत नाही आमचा, तुम्ही नक्का पक्षपात का करताय? आम्हाला सर्वांनी आणि तुम्ही जनतेचे महापौर साहेब, एखाद्या विशिष्ट पक्षाचे महापौर नाही, आमच्या 3-3 महिने झाले आमच्या पक्षाचा एकही फाईल तुम्ही घेत नाहीत, एकही विषय पटलावर आणत नाहीत। जोपर्यंत महापौर साहेब तुम्ही पटलावर आणणार नाही तोपर्यंत मी खाली सभागृहात खालीच बसणार आहे। महापौर साहेब सदस्य नाही सर, महापौर साहेब महापौर साहेब तो जो प्रस्ताव आहे अतिशय गावच्या अनुषंगातून त्यांनी ती गरज आहे तिथे आणि त्या जागेचा वापर नको त्या अनुषंगातून होत असेल, वारंवार सदस्य जर मागणी करत असेल भले एक महासभा केली पण आता सदस्य त्याने विषय मांडला त्याला काय उत्तर द्यायचं तुम्ही ऐकत असाल आता मग तुम्ही बसून घ्या, बसून घ्या। शिवराव पाटील यांच्या मध्ये तुम्ही बसून घ्या, मी उत्तर देतो, मी उत्तर देतो त्या ठिकाणी, मी उत्तर देतो, तुम्ही बसून घ्या। तुम्ही चेतन नाईकने उपस्थित केलेलं आहे त्यांचं उत्तर देतो मी। एम के साहेब थांबा जरा, तुम्ही फार घाई करता हो, प्रत्येक गोष्टीची घाई करू नका, घाई घाई केल्यानंतर काही काय परिणाम होतो माहितीये? आपण मी घाई केली म्हणून थांबलो ना, म्हणून इथं बसलो ना, तुम्ही घाई केली म्हणून तिकडे इकडे सभापती तरी झाला असत। सर्वांनी चेतन नाईक आपला प्रस्ताव जनतेच्या विषयावर बोला ना, आपला प्रस्ताव जनतेच्या विषयावर सोडून तुमची वर्षी चालले, तुम्ही बसा, तुम्ही मोठा मुख्यमंत्री पंतप्रधान प्रश्न राहता, शांत व्हा, शांत व्हा, बसा। आपला प्रस्ताव या ठिकाणी आला असताना दिवा गावातील ग्रामस्थ मंडळांचं एक निवेदन त्या ठिकाणी प्राप्त झालं, त्या निवेदनाच्या अनुषंगाने ह्या निवेदनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी इमारतीला त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगसाठी या बाबीचं अभियांत्रिकी विभागाला त्या ठिकाणी तपासणी करायला सांगितली आणि हे कशा पद्धतीने योग्य आहे काय नाही याची निश्चित स्वरूपामध्ये आपण स्थानिक नगरसेवक आणि ग्रामस्थ मंडळ यांची त्या ठिकाणी बैठक लावून तो विषय पुढच्या सभेमध्ये त्या ठिकाणी फक्त एक मिनिट बोलतो सन्माननीय आयुक्त साहेब, दोन मिनिट साहेब बोलून द्या। सन्माननीय आयुक्त साहेब सदर ठिकाणी जागेची पाहणी केली, तिथे तुमच्या काही विशिष्ट लोकांचे तिथे गाड्या पार्किंग होतात, मोठ्या ट्रक पार्किंग होतात, तिथे पार्किंग साठी जागा नाहीये, तिथे ग्रामपंचायत गलीन तिथे शाळा होती तिथे गाड्या पार्किंग कुठलीही नाहीये। आणि चेतन नाईक आपल्या अप्रत्यक्ष त्या ठिकाणी मी सुद्धा त्या जागेची पाहणी केलेली आहे आणि तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या सभेमध्ये तो विषय घेण्यात येईल। धन्यवाद महापौर साहेब।